परतवाडा तालुक्यातील शाळा महाविद्यालय येथील मुख्याध्यापक प्राचार्य तसेच शिक्षक अधिकारी व स्कूल बसचे वाहक चालक यांना कार्यक्रम करिता बोलावून प्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हा वाहतूक शाखा अमरावती ग्रामीण व अचलपूर परतवाडा वाहतूक शाखा येथील पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत दिलेल्या परफॉर्मन्स प्रमाणे कार्यशाळा 23 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. ही सभा परतवाडा पोलीस स्टेशनच्या प्रांगणात घेण्यात आली. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे स्कूल बस सुरक्षा समितीची आपण आज कार्यशाळा घेतली. कार्यशाळेसाठी स्कूल बसचे ड्रायव्हर मालक तसेच ऑटो रिक्षा चालक मालक व संबंधित आपल्या परतवाडा शाळेचे शाळा कॉलेज यांचे प्राचार्य व RTO विभागाचे असिस्टंट RTO खैरनार साहेब असिस्टंट RTO घोडके साहेब आमचे अचलपूर ट्रॅफिक बँकचे DPI डंबरे साहेब मी स्वतः व आमचे ट्रॅफिकचे कर्मचारी व इतर पुरुषांचे ट्रॅफिकचे कर्मचारी हजर होते. सदर मीटिंगमध्ये सदर कार्यशाळेमध्ये आपण सुरक्षेविषयी नियमांची माहिती विशेष म्हणजे RTO डिपार्टमेंटने कुठले नवीन नियम लागू झाले किती दंड आहे व किती पनिशमेंट होऊ शकते आपली स्कूल बस कुठल्या धर्तीवर असावी आपली ऑटो कुठल्या धर्तीवर असावी तिची सुरक्षेविषयी काय काय प्रोटेक्शन पाहिजे आवश्यक त्या ठिकाणी वन साईड एंट्री आवश्यक त्या ठिकाणी तिचे कलर चेंजेस जेणेकरून स्कूल बस आहे असं सामान्य माणसाला पब्लिकला लगेच ओळखता येईल त्या दृष्टीने त्यांनी नियमावली सांगितली व काही त्रुटी असतील ते त्वरित पूर्ण करून घेण्यास सांगितल्या. तसेच ट्रॅफिक बँकचे डंबरे साहेब यांनी आता नवीन सुधारणा जे ट्रॅफिकच्या नियमांमध्ये जे आपण दंड आकारतो ट्रॅफिक संदर्भात जे दंड आकारतो त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे आर्थिक दंडाची. विदाउट लायसन्सला किती दंड असतो किंवा नो पार्किंगला किती इतर ज्या प्रत्येक सेक्शनखाली किती दंड आकारला जातो जेणेकरून आर्थिक भूर्दंड बसतो व टाईमसुद्धा जातो व अन्यथा आपण माननीय कोर्टात IPC 283 प्रमाणातसुद्धा आपण केसेस पाठवतो त्यामध्ये त्यांना कोर्टात वकील लावून केस चालते किंवा दंड होतो याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सर्व संबंधित अधिकारी व इतर काही स्कूल बस चालक यांनीसुद्धा आपल्या अडचणी मांडल्या तसेच प्रिन्सिपल यांनीसुद्धा आपल्या काही प्रॉब्लेम किंवा काही अडचणी आहेत त्या सांगितल्या. अशा खेळीमेळीच्या वातावरणात आज आपली स्कूल बस सुरक्षाविषयी कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत सर्वांनी आपापली मतं मांडली व कार्यशाळा सर माझा एक प्रश्न असा आहे दिवसांदिवस जे आता छेडखानी ज्या कॉलेजच्या समोर आपले काही अवॉर्ड पूर्व बसले जातात त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया राहणार सर? नाही आपण आपल्या आता रोज तसं पाहिलं तर रोज आमच्या WPSI ठाकरे मॅडम किंवा इतर जे PS आहेत कमीत कमी 1 ते 2 शाळांना आपण भेट देतोय रोज व्हिजिट करतोय त्याप्रमाणे मी SP साहेबांना अहवालसुद्धा पाठवत आहे. त्यामध्ये ज्या मुलींना त्रास झाला किंवा काही अडचण झाली ते आम्हाला लगेच कंप्लेंट करतात किंवा आमचे पुरुषांचा फोन नंबर माझा स्वतःचा फोन नंबर संबंधित शिक्षक व संबंधित प्रिन्सिपल यांच्याकडे आहेच अशी काही मेजर घटना घडली किंवा छोटी जरी घटना घडली तरी आम्हाला आमच्याबद्दल लगेच पोहोचते. सर आपल्या इथं ट्रॉपरवर 2 शाळा आहे आपल्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्या जवळपासच्या एक म्युन्सिपल शाळा आहे जे एक गर्ल्स शाळा आहे जिथं 11 ते 5 वाजेपर्यंत जे शाळा सुटली जाते तो पूर्ण त्या परेडवर किंवा आपल्या पोलिटिशनच्या आवारासमोर असतात सकाळपासून तर त्याच्याबद्दल काय राहणार तुम्ही त्या टवाळपूर्वक खूप असतात तर काही मुलींना तकलीफ यायच्या पहिले अगोदर मी वानकर साहेबांना याची केस झाली होती तर त्याच्याबद्दल काय कसं काय राहणार टवाळ म्हणजे टवाळ कार्य करतोय किंवा त्यांना मायनर मुलं असतील तर त्यांना आपण समज देऊन किंवा त्यांच्या पालकांना बोलवून आपण त्यांना सुद्धा समज देतोय. बरेचसे मुलं विदाउट लायसन स्कूटी किंवा अन्य 2-व्हीलर वाहन चालवतात व जोरात चालवतात तर त्यांनी मायनर असल्यामुळे त्यांना वाहन चालवण्याचे नियमच. ही सभा पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. स्कूल बस सुरक्षितता सभा घेण्यात आली. पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा मुलांची सुरक्षित वाहतूक होणाऱ्या दृष्टीने ही सभा या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही माहिती परतवाडा येथून आर्यन न्यूजचे प्रतिनिधी शाकीर सौदागर यांनी दिली.